तर दुसरीकडे नाशिकच्या देवळा चांदवड मतदारसंघात देखील भाजपला धक्का बसलेला आहे. भाजपच्या नगराध्यक्षांसह 17 नगरसेवकांनी राजीनामा दिलेले आहेत. चांदवड देवळा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना निवडणुकीतून माघार घेत आपले चुलत बंधू केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी अशी पक्षाकडे मागणी होत होती. मात्र पहिल्या आधी डॉक्टर राहुल आहेर यांचं नाव आल्यानं आता देवळा येथील केदा आहेर यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी आज आपल्या पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे देखील दिलेले आहेत. केदा आहेर हे अपक्ष उमेदवारी भरणार असून चांदवड देवळा मतदारसंघात आता दोन भाऊ निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. आता हे बंडोबा थंड होणार का या देखील याकडे देखील सगळ्यांचं लक्ष.